नमस्कार मित्रांनो आपली मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई के वाय सी करण्यासाठी या ठिकाणी पुन्हा सात दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की शासनाची शेतकऱ्यांसाठीची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत चार चार महिन्यांनी दोन दोन हजार रुपये म्हणजेच असे वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट जमा केले जातात परंतु या योजनेचा लाभ बोगस लाभार्थीसुद्धा घेत होते त्यासाठी या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना ई सी करणे हे बंधनकारक करण्यात आले होते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई सी करणे हे बंधनकारक आहे आणि ई सी करण्यासाठी या ठिकाणी शासनाकडून वारंवार मुदतवाढ देण्यात आलेली होती मित्रांनो परंतु दिलेल्या मुदतीमध्ये या ठिकाणी बरेचशा शेतकऱ्यांची ई ही बाकी राहिलेली होती मित्रांनो आता मागे जी ई के वाय सी करण्यासाठी शेवटची तारीख होती मित्रांनो सा ती होती एकतीस ऑगस्ट दोन हजार बावीस आता एकतीस ऑगस्ट दोन हजार बावीसपर्यंत जेवढे पण शेतकरी या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांची संख्या आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार बावीसपर्यंत ज्या लोकांनी ई के सी केली अशा लोकांची संख्या या दोघ संख्यांमध्ये खूप मोठी तफावत होती मित्रांनो म्हणजे या ठिकाणी पी एम किसानचा जो लाभ घेत होते त्या शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी जास्त होती आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार बावीसपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपली ई केवाय सी कम्प्लीट केली अशा शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी कमी होती म्हणून या ठिकाणी जे शेतकरी आपली के वाय सी करायचे बाकी होते अशा शेतकऱ्यांनासुद्धा या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आपली के सी पूर्ण करता यावी आणि त्यांना या योजनेचा लाभ पुढेसुद्धा घेता यावा यासाठी या ठिकाणी या शासनाने पुन्हा सात दिवसाची वाढ या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो जेणेकरून जे जेणेकरून या ठिकाणी राहिलेले शेतकरीसुद्धा आपली ई के वाय सी कम्प्लीट करू शकतील तसेच सात सप्टेंबर दोन हजार बावीस नंतर जेवढे पण शेतकऱ्यांचे या ठिकाणी ई केवायसी करायची बाकी राहील अशा शेतकऱ्यांना आता पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारे दोन दोन हजार रुपये हे मिळणार नाहीत असे सुद्धा या ठिकाणी शासनाने सांगितलेले मित्रांनो म्हणून या ठिकाणी आता सात सप्टेंबर दोन हजार बावीसपर्यंत जेवढे पण शेतकरी या ठिकाणी आपली केवायसी करायचे बाकी असतील अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली ई केवाय सी या ठिकाणी कम्प्लीट करून घ्यायची मित्रांनो ई के वाय सी करण्याच्या दोन पद्धती आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे एक पद्धत जी आहे मित्रांनो ती आपल्या आधार ओ टी पीने आपण करू शकतो आणि दुसरी जी पद्धत आहे मित्रांनो ती बायोमेट्रिक पद्धतीने आपण आपली ई के सी e कम्प्लीट करू शकतो दोघा पद्धतीने म्हणजे e ए के सी करण्यासाठी फक्त दोन मिनिटं लागतात मित्रांनो ओ टी पीने ई e के सी कशी करायची या सा या संदर्भात व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहून तुमच्या घरच्या घरी तुम्ही तुमची ई के सी कंप्लीट करू शकता आणि जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन तुमची ए के सी बायोमेट्रिक पद्धतीने कम्प्लीट करू शकता मित्रांनो जर तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या ठिकाणी सात सप्टेंबर दोन हजार बावीसपर्यंत तुमची ए के सी कम्प्लीट करून घ्यायचीच आहे कारण की सात नंतर जेवढे पण शेतकरी या ठिकाणी ए के करायचे बाकी राहतील त्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी पी एम किसान अंतर्गत मिळणारे दोन दोन हजार रुपये हे कायमचे बंद केले जातील मित्रांनो तर ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा मित्रांनो जेणेकरून जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टीची माहिती मिळेल आणि ते सुद्धा आपली एका वेळेच्या आत कंप्लीट करू शकतील तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार